खानापूर तालुका भाजपा बूथ विजय दिन अभियानाला सोमवारी खानापूर भाजपा कार्यालयात प्रारंभ करण्यात आला आहे। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल होते, तर मार्गदर्शक म्हणून कर्नाटक राज्याचे रयत संघटना राज्याध्यक्ष इरन्ना कडाडी होते, तर व्यासपीठावर खानापूर तालुक्यातील भाजपाचे नेते उपस्थित होते। प्रारंभी भारतमातेच्या फोटोचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे। यावेळी बोलताना इरन्ना कडाडी म्हणाले की राज्यासह देशात पुन्हा एकदा भाजप सरकार येणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यासाठी प्रत्येक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी बूथ विजयी दिन अभियानात सहभागी होऊन भाजपाचा ध्वज प्रत्येक भाजप कार्यकर्त्याच्या घरावर उभारून विरोधकांना चांगला धक्का देऊ, यासाठी दिनांक 2 ते 22 जानेवारीपर्यंत अभियान सुरू राहणार आहे। या सर्वांनी सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले आहे। ಪ್ರಮುಖ ಕಚೇರಿಯವರು ಈಗ ತಾನೇ ವಿಷಯವನ್ನು ತಿಳಿಸಿದಾಗ ಬೂತ್ ವಿಜಯ ಅಭಿಯಾನ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಏನಂದ್ರೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಒಂದು ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಪಾರ್ಟಿ ಒಂದು ವಿಭಿನ್ನವಾದಂತಹ ಪಾರ್ಟಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ತಮ್ಮೆಲ್ಲ ತಿಳಿಸಿದೆ। ಇವತ್ತು ನಾವು ಬೂತ್ ಗೆದ್ದ್ರನ್ನ ವಿಧಾನಸಭೆ ಗೆಲ್ಲಿತೀವಿ, ಬೂತ್ ಗೆದ್ದ್ರನ್ನ ಲೋಕಸಭೆ ಗೆಲ್ಲಿತೀವಿ, ಬೂತ್ ಗೆದ್ದ್ರನ್ನ ರಾಜ್ಯ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರವಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತದೆ। ಹೀಗಾಗಿ ಆ ಬೂತನ್ನು ಹೆಚ್ಚು ಸಶಕ್ತೀಕರಣ ಮಾಡಬೇಕನ್ನುವಂಥ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೂತಿನ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಹೋಗಿ ಮಾತಾಡ್ತೀವಿ, ಅವರು ಸಕ್ರಿಯಗೊಳಿಸ್ತೀವಿ, ಅಲ್ಲೇನದ ಚಿಂತನೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಅಲ್ಲೇ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂಥ ಕಾರಣದಿಂದ ಈ ಬೂತ್ ವಿಜಯ ಅಭಿಯಾನ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಡೆದ ಹೀಗಾಗಿ ಅದನ್ನು ಒಂದು ನಾನು ಮಾತಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು। ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಕಳಸ ಮತ್ತು ಬಂಡೂರು ಈ ಎರಡು ನಾಲೆಗಳ ನೀರನ್ನು ಮಲಪ್ರಭಾ ನದಿಗೆ ಸೇರಿಸೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ನವಿತ್ತೂರು ಡ್ಯಾಮ್ಗೆ ಅದನ್ನು ಸೇರಿಸಿ ಅಲ್ಲಿಂದ ಕುಡಿಯ ನೀರಿಗೆ ಉಪಯೋಗ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು। ಅದಕ್ಕೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ವಿಸ್ತೃತ ಯೋಜನಾ ವರದಿಯನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಅನುಮತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದೆ। ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ನೋಡಪ್ಪ, ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಯಾವಳಿ ಭಾಜಪ ನೇತ್ಯಾನಿ ಅಪ್ಲೆ ವಿಚಾರ ವ್ಯಕ್ತ ಕಲೆ ಆಹೆ। कार्यक्रमाला भाजपाचे युवा नेते पंडित ओगले, मीडिया प्रमुख राजेंद्र रायका, प्रकाश निलसकर, विजय कामत, गजानन पाटील, सयाजी पाटील, मल्लाप्पा मारिहाळ, गुंडुतो पिनकटी, रवी बडीगेर, शिवा मयेकर, नगरसेवक लक्ष्मण बामने, लक्ष्मण झांझरे, परशुराम चौगुले, बाळू वड्डेबेलकर आदी शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बूथ विजय दिन अभियानाचा शुभारंभ भाजप नेते पंडित ओगले यांच्या घरावर भाजपाचा ध्वज लावून करण्यात आला आहे। सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर।